युद्धभूमी झालेल्या युक्रेनमध्ये अडकलेला मालेगावचा ऋषभ देवरे अखेर घरी पोहोचलाय. ऋषभ सुखरूपपणे घरी परतल्यानं न्यूज 18 लोकमतचे आभार त्याने मानलेले आहेत. आम्ही शुभम सोबत संवाद साधला असता त्यानं युक्रेनमधील भयावह परिस्थिती सांगितली आहे. मालेगावचा विद्यार्थी ऋषभ देवरे हा देखील वैद्यकीय शिक्षणासाठी गेला होता आणि तो अडकला होता, मात्र तो आता मालेगावला त्याच्या घरी सुखरूप पोहोचलेला आहे. माझ्यासोबत ऋषभ देवरे आहे, त्याचे पालक आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का ऋषभला तिथला काय अनुभव आला, परिस्थिती कशी होती आणि त्याला कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागला होता. ऋषभ कशासाठी गेला होता आणि किती तुला वर्ष झाले होते तिथे? मी MBBSच्या शिक्षणासाठी गेलो होतो आणि मला जवळपास 5.5 ते 6.5 वर्ष झाले होते. मग कसा अडकला, काय परिस्थिती? पहिले तर सुरुवातीला थोडं म्हणजे रशियाने ते सैन्य वगैरे केलेलं होतं, तर ते सांगत होते की एक्झरसाईजसाठी, तर आणि माझे थोडाच काळ राहिलेला होता आणि परत येणं जर मी परत आलो असतो त्यावेळेस की फक्त घाबरून की काहीतरी होईल, तर ते माझा इकडं म्हणजे परीक्षा असते 2 महिने, तर ती माझं ती परीक्षा नसते तिथं आली, ती त्याच्यामुळे माझं इयर वाया गेलं असतं, मग त्यामुळे थांबलो होतो. आणि 24 तारखेला ज्यावेळेस सगळं अटॅक झाले तर त्यावेळेला मात्र सगळे घाबरले, पण त्यावेळेस त्यांनी जे एअरपोर्ट होते तर ते नष्ट केलेले होते, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे इंडियात येणं हे शक्य नव्हतं. मग तेच त्यावेळेस मग सगळं भीतीदायक वातावरण निर्माण झालं की सगळं फायरिंग वगैरे होत असे, रस्त्यावरून गाड्या वगैरे चालत असे, त्यानंतर ड्रोन वगैरे उडत अस, तर ते सगळे घाबरून म्हणजे आम्ही एका ठिकाणी सगळे जमलो होतो आणि बंकर्स वगैरे याच्या शोधात निघालो. तर जो आपला न्यूज चॅनल आहे लोकमत न्यूज 18, तर खूप सहकार्य करून त्या पद्धतीने मला 4 दिवसामध्ये तिकडचं तिकीट मिळालं आणि मी दिल्लीला आलो आणि मग दिल्लीवरून मुंबईला आलो आणि मग मुंबईवरून पप्पांनी मला रिसीव्ह केलं. मुलगा घरी सुखरूप आला, काय वाटतं? आनंदच वाटतं, समाधानी झाली मुलगा सुखरूप घरी आला. तसं सर्वच मुलं त्यांच्या घरी सुखरूप जावं एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे माझी. काय नाही, तो आनंदा तिथे घरी आला आता, त्याच्यामुळे आम्ही एकदम टेन्शन फ्री होऊन गेलेले. त्याच्यामुळे आपला IBN लोकमत ठेवायचं, पण मी चॅनलचे मी आभार व्यक्त करतो की वेळोवेळी त्यांनी सर्व आमच्या मुलाखती घेतल्या आणि सरकारपर्यंत पाठवल्या होत्या, त्याच्यामुळे आपले आभार. आल्यापासून त्याला भेटण्यासाठी रीग लागलेली आहे आणि तो सुखरूप पोचला. इतर जे अडकलेले त्यांनीही सुखरूप पोचावं त्यासाठी भारत सरकारने तातडीने पावलं उचलावे अशी मागणी ऋषभचे आईवडील करतात. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव.